सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी पूजा कांदेकर, मुक्तागिरी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक नजर आजच्या सुपरफास्टवर. विविध निसर्ग सौंदर्याने नटलेले चाळकेवाडी येथील पठार पर्यटकांना खुलू लागले असून कास पठारावरील पुष्प पठार आता चाळकेवाडी तरी फुलू लागले आहे. सातारा जिल्ह्यातील मेघना नगर येथील अशोक निवृत्ती बरखडे यांनी शोध लावत इलेक्ट्रिक जुगाड बनवला असून या जुगाडाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांनी करावे अशी मागणी त्यांनी व्यक्त केली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून कोंडवे गण तसेच वनवासवाडी गट या भागासाठी कोट्यवधींचा निधी दिला गेला असून या माध्यमातून विकासाची कामे केली गेली आहेत. साताऱ्यात पुन्हा कोरोनाचा आलेख वाढू लागल्यामुळे लॉकडाऊनची अफवा पसरल्यामुळे नागरिकांची सामान खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत एकच गर्दी पाहायला मिळाली. मात्र याबाबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खुलासा केला आहे. मुक्तागिरीच्या दणक्याने वाळू चोरट्यांनी मानगंगा नदी पात्रातील खड्डे जेसीबीच्या सहाय्याने बुजवले असून एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला जेसीबी दिसला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एका अवजड वाहनाच्या धडकेत ऐतिहासिक मंगळवार तळ्याचा संरक्षण भिंतीचा कठडा तुटला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत. कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानंतर विशाखापट्टणम येथून साताऱ्यात मासे विक्रीसाठी येत आहेत, परंतु त्याचे दर वाढलेले दिसत आहेत. शंभूराज देसाई यांनी आपल्या पाटण मतदारसंघातील प्रलंबित कामांसंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूत उद्याच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.